नमस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान व HLL लाइफ केअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित महालॅब्स महाराष्ट्र शासनाची निःशुल्क प्रयोगशाळा चाचण्या निदान योजना या प्रकल्पांतर्गत फ्लेबोटॉमिस्ट ट्रेनिंग व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे. महालॅब्स हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी HLL लाइफ केअर यांच्या प्रमुख सहभागामुळे महाराष्ट्रामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या विविध स्तरांवरील रुग्णालयात करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना निःशुल्क रक्त, मल, मूत्र या चाचण्यांच्या निदानाची सुविधा दिली जात आहे. विविध स्तरांवरील रुग्णालयात सेवा देण्यासाठी HLL लाइफ केअर यांच्याकडून फ्लेबोटॉमिस्ट यांची सेवा करारावर नियुक्ती केली जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागात HLL लाइफ केअरतर्फे 2318 हेल्थ केअर सेंटर्सद्वारे विविध 125 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. सर्व चाचणी नमुन्यांचे संकलन जिल्हा व तालुका स्तरांवरील 125 लॅब्समध्ये केले जाते. आवश्यकतेनुसार व अधिक चांगली रुग्णसेवा देण्यासाठी या संख्येत वाढ होणार आहे. फ्लेबोटॉमिस्ट हा आरोग्य सेवा संस्थेचा एक खूप महत्वाचा घटक आहे. विविध स्तरांवरील रुग्णालयात रक्त, मल, मूत्र, नमुने संकलन या अतिशय महत्वाच्या निदानात्मक प्रक्रियेची जबाबदारी फ्लेबोटॉमिस्टवर असते. या व्हिडिओद्वारा आपण रक्त चाचणीशी निगडित फ्लेबोटॉमिस्टच्या या जबाबदाऱ्या व रक्त चाचणी प्रक्रियेतील तपशील समजून घेऊया. सर्वप्रथम रुग्णालयात एप्रिन व आयडेंटिटी कार्ड घालणे आवश्यक व बंधनकारक आहे. रुग्ण यायच्या आत रक्त नमुना घेण्याची पूर्ण तयारी असावी. हाताच्या मापाचे हातमोजे, नवीन सुई, टूर्निके, स्पिरिट स्वॉब म्हणजेच अल्कोहोलमध्ये भिजवलेला कापूस, साधा कापूस, ब्लड कलेक्शन ट्यूब्स म्हणजेच व्हॅक्युटेनर्स, चिकट पट्टी, कात्री, आईस पॅक्स म्हणजे बर्फाच्या लाद्या, कूल बॉक्स इत्यादी. जर कुठले साहित्य जवळ नसेल तर ते मिळवावे. विशिष्ट चाचण्यांसाठी रक्त विशिष्ट द्रव्याबरोबर मिश्रित केले जाते व हे ओळखण्यासाठी ट्यूब्सच्या झाकणांना विशिष्ट रंग दिले गेले आहेत. ही सर्व लॅब्समध्ये पाळली जाणारी मानक प्रक्रिया आहे. फ्लेबोटॉमिस्टला कुठल्या रंगाची ट्यूब कुठल्या चाचणीसाठी वापरायची आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. एकापेक्षा जास्त चाचण्या करायच्या असतील तर एका विशिष्ट क्रमाने टेस्ट ट्यूबमध्ये रक्त टाकायचे आहे. याला ऑर्डर ऑफ ड्रॉ असे म्हणतात. फ्लेबोटॉमिस्टला हा क्रम माहीत असणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती तुमच्या कामाच्या ठिकाणी HLL कनेक्ट या मोबाईल ॲप्लिकेशनवर व प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मिळेल. अचूक रक्त नमुना मिळवणे ही फ्लेबोटॉमिस्टची सर्वात मोठी जबाबदारी. आता आपण रक्त नमुना घेणे ही प्रक्रिया सविस्तर बघूया. ही प्रक्रिया याच क्रमानुसार होईल याची दक्षता घ्यावी. पेशंटचे हसतमुखाने स्वागत करावे, स्वतःची माहिती द्यावी, प्रक्रिया समजावून सांगावी. या, बसा. माझं नाव मंगेश. डॉक्टरनी तुम्हाला रक्ताच्या चाचण्या करायला सांगितल्या आहेत, तर ते आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी मी तुमच्या शरीरामध्ये सुई टोचून थोडस रक्त घेणार आहे. मी तुमच्या दंडावर एक छोटीशी पट्टी बांधणार आहे. तुम्ही तुमची मूठ घट्ट करायची आहे. नंतर त्यानंतर मी तुमच्या शिरेवर जागा साफ करून तिथे छोटीशी सुई टोचून रक्त घेणार आहे. तुम्हाला काही शंका आहेत का? रिपोर्ट कधी भेटतील? तुम्हाला मी ही पिवळी स्लिप देईन, ती तुम्ही उद्या घेण्याची. तुम्हाला ते उद्या रिपोर्ट भेटतील. थोडक्यात पेशंटची वैद्यकीय माहिती घ्यावी. पेशंटने दिलेला TRF म्हणजे टेस्ट रिक्विझिशन फॉर्म नीट भरावा. पेशंटला नाव विचारून ते सुवाच्य व ठळक अक्षरात भरावे. वय, लिंग, पत्ता, फोन नंबर इत्यादी आवश्यक माहिती व्यवस्थित नोंद करावी. TRF या फॉर्म वर डॉक्टर तपासणीची नोंद करतात. फॉर्म वर डॉक्टरांची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे. नसल्यास रक्त नमुना घ्यायच्या आधी तो मिळवणे गरजेचे आहे. फ्लेबोटॉमिस्टला कुठल्याही कारणामुळे फॉर्मवर कुठलीही तपासणी करण्याची नोंद करण्याचा अधिकार नाही. जर फॉर्मवर नमूद असलेल्या तपासण्या व्यतिरिक्त दुसरी तपासणी किंवा तपासण्या करायच्या असतील
त्यानंतर डॉक्टरांची सूचना, स्वाक्षरी व शिक्का हे अनिवार्य आहे. TRF वर बारकोड लावावा. रुग्णालयातील रजिस्टर मध्ये या रुग्णाची सर्व माहिती म्हणजेच रुग्णाचे नाव, वय, पत्ता, फोन नंबर व डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचण्यांची नोंद करावी. डॉक्टरांनी कुठल्या चाचण्या सांगितल्या आहेत याची नोंद घेऊन टेस्ट ट्यूब्स रॅक वर ऑर्डर ऑफ ड्रॉ प्रमाणे मांडून ठेवाव्यात. हात व्यवस्थित साबण व पाण्याने धुवावे. मापाचे हातमोजे घालावे. कुठल्या हाताची शीर चांगली दिसते आहे हे बघावे. सर्वसाधारणपणे मीडियन क्युबाइटल वेन या शिरेतून रक्त घेतले जाते. ही शीर नीट दिसत नसेल तर बाजूच्या बेसिलिक किंवा किफॅलिक वेन यामधून रक्त घ्यावे. या शिराही नीट दिसत नसतील तर हाताच्या पंजावरची शीर बघावी. दंडावर टूर्निके बांधावा. खूप घट्ट बांधू नये व चिमटा बसत नाही ना याची खात्री करावी. पेशंटला हाताची मूठ बंद करायला सांगावे. शीर नीट दिसत आहे याची खात्री करावी. बोटाने स्पर्श करावा. गरज असल्यास बोटाने हलकेच दाब टाकून बोट उचलावे. निर्जंतुक स्पिरिट स्वॉबने शिरेवरची त्वचा आतून बाहेर अशा गोलाकार पद्धतीने पुसावी. साफ केलेल्या त्वचेला परत स्पर्श होऊ नये याची दक्षता घ्यावी. जागा काही सेकंद वाळू द्यावी. रक्त नमुना दोन प्रकारे घेतला जाऊ शकतो. पहिला प्रकार म्हणजे सुई व सिरिंजने नमुना घेऊन नंतर टेस्ट ट्यूब म्हणजेच व्हॅक्युटेनर मध्ये टाकणे. पेशंटचा हात नीट धरून अंगठ्याने शिरेखाली हलकेच दाब देऊन त्वचा खाली ओढावी, जेणेकरून शीर स्थिरावते. सुईचे बिवल म्हणजेच छिद्र वरच्या बाजूला ठेवावे. 20 ते 30 अंश कोनात सुई शिरेमध्ये सहज स्थिर हाताने व आत्मविश्वासाने घालावी. शिरेत सुई गेल्यावर लगेच सिरिंज मध्ये रक्त येते. सिरिंजचा प्लंजर मागे ओढून हवे तेवढे रक्त काढावे. मूठ तोडायला सांगून टूर्निके सोडावा. कापसाने सुईच्या पुढे दाब द्यावा व सुई हलकेच काढावी. पेशंटला कापूस शिरेवर दाबून ठेवायला सांगावे व बसून राहायला सांगावे. सिरिंज मधील रक्त सुईने रॅक मध्ये उभ्या असलेल्या व्हॅक्युटेनर मध्ये सरळ घालावे. ट्यूब मध्ये व्हॅक्युम म्हणजेच पोकळी असल्यामुळे रक्त आपोआप ट्यूब मध्ये खेचल्या जातं. व्हॅक्युटेनर रॅक मध्येच व सरळ ठेवायचे आहे. आडवे करून रक्त भरणे चुकीचे आहे. रक्त नमुना काढण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सुई व्हॅक्युटेनर होल्डरला जोडावी. शिरेत सुई गेल्यावर होल्डर मध्ये व्हॅक्युटेनर बसवावे. जेवढे त्या चाचणीसाठी आवश्यक आहे तेवढेच रक्त ट्यूब मध्ये येते. जास्त चाचण्या करायच्या असतील तर पहिली ट्यूब हलकेच काढून ऑर्डर ऑफ ड्रॉ प्रमाणे ट्यूब्स एका मागून एक लावाव्यात. आवश्यकतेनुसार ट्यूब्स 8 ते 10 वेळा हलवाव्यात, जेणेकरून रक्त ट्यूब मधील द्रव्यात नीट मिसळते व साकळत नाही. सर्व ट्यूब्सना TRF वर असलेला बारकोड लावणे आवश्यक आहे. बारकोड ट्यूबच्या अर्ध्या भागावर लावावा, जेणेकरून अर्ध्या भागामधून रक्त स्पष्टपणे दिसेल. काही चाचण्यांकरिता नमुना सेंट्रीफ्यूज म्हणजेच अतिशय वेगाने चक्राकार फिरणाऱ्या उपकरणामध्ये घालून रक्तातील घन पदार्थ व द्रव वेगळे करणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सेंट्रीफ्यूज मशीन असणे अनिवार्य आहे. सेंट्रीफ्यूज केलेल्या ट्यूब्स इतर ट्यूब्स बरोबर कूल बॉक्समध्ये टाकून लवकरात लवकर लॅब म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचे आहे. सर्व ट्यूब्स कूल बॉक्समध्ये व्यवस्थित मांडून ठेवाव्यात व कापसाने नीट बसवाव्यात. रक्त कुठेही सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. कूल बॉक्सचे तापमान 2 ते 8 अंश सेल्सिअस असायला हवे. वापरलेल्या साहित्याचे व्यवस्थापन म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ही फ्लेबोटॉमिस्टची खूप मोठी जबाबदारी आहे. स्वतःच्या, पेशंटच्या व इतर लोकांच्या स्वास्थ्यासाठी हे अनिवार्य आहे. वापरलेली सुई निडल कटरमध्ये टाकावी. सिरिंज, होल्डर, सुईचे टोपण असे प्लास्टिकचे साहित्य, ग्लोव्स हे लाल कचरापेटीमध्ये, तर वापरलेला कापूस पिवळ्या कचरापेटीमध्ये टाकावा. सिरिंज रॅपर, व्हॅक्युटेनर बॉक्स, थर्मोकोल रॅक, रिक्त ग्लोव्ह बॉक्स, कागद इत्यादी काळ्या कचरापेटीमध्ये टाकावे.
जर यापैकी कुठल्याही साहित्याला रक्त लागले असेल तर ते पिवळ्या कचरापेटीत टाकावे. काचेच्या व निरुपयोगी धातूच्या वस्तू निळ्या कचरापेटीमध्ये टाकाव्यात. HLL कनेक्ट मोबाईल ॲप्लिकेशनवर पेशंट इन्फो टॅबमध्ये रुग्णाचे नाव, वय, पत्ता, फोन नंबर व डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचण्यांची नोंद करावी. दैनंदिन कामकाजामध्ये टॅट म्हणजेच टर्न अराउंड टाईम हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दोन प्रकारचे टॅट निहित केलेले आहेत. पहिला टॅट वाहतूक संबंधित आहे, म्हणजे फ्लेबोटॉमिस्टची रुग्णालयातील कामाची वेळ संपल्यानंतर लॅबपर्यंत रक्त नमुना पोहोचवण्याचा कालावधी. ग्रामीण प्राथमिक रुग्णालयातून लॅबपर्यंत नमुना 2 तासात पोहोचवायचा आहे. शहरी प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातून लॅबपर्यंत नमुना 1 तासात पोहोचवायचा आहे. जिल्हा रुग्णालयातून लॅबपर्यंत नमुना तात्काळ पोहोचवायचा आहे. दुसऱ्या प्रकारचा टॅट चाचण्यांसाठी आहे, म्हणजेच रक्त, मल, मूत्र नमुना लॅबमध्ये पोहोचल्यापासून त्याची चाचणी पूर्ण होऊन अहवाल तयार होऊन त्याची सॉफ्ट कॉपी संबंधित वैद्यकीय कार्यालयात पोहोचवण्यापर्यंतचा कालावधी. विविध चाचण्यांसाठी 1, 2, 4, 8 तास व 2 ते 7 दिवस अशा विविध वेळा निहित केल्या गेल्या आहेत. टॅट संबंधित सर्व माहिती फ्लेबोटॉमिस्टला माहीत असणे अनिवार्य आहे. या नमूद वेळेपेक्षा जास्त कालावधी लागल्यास आपल्या संस्थेवर शासनाद्वारे दंड आकारण्यात येतो याची सर्वांनी नोंद घ्यावी. फ्लेबोटॉमिस्टने आपल्याकडून टॅटमध्ये विलंब होऊ नये याची काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, नमुना लॅबमध्ये पोहोचवण्यास विलंब केला किंवा निर्धारित तापमानामध्ये ठेवले नाही तर समस्या निर्माण होतात व रिपोर्ट वेळेवर न मिळण्याची शक्यता असते. रक्त चाचणीचा रिपोर्ट रुग्णापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणे आवश्यक आहे. जर काही कारणांमुळे विलंब होत असेल किंवा नमुना परत घ्यायचा असेल तर फ्लेबोटॉमिस्टने स्वतः रुग्णाला कळवावे व कारण समजून सांगावे. आपण हा व्हिडिओ HLL कनेक्ट या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ई लर्निंग या मॉड्यूलमध्ये पाहू शकता. आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद.